नमस्कार सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र हो, तसे सर्व रसिक प्रेक्षक आणि दर्शक हो, मी प्राध्यापक मोबिन शेख आपणा सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल म्हणजेच Bio3D मध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत करत आहे। यामध्ये आपण 3D बायो टॉपिक्स आपणासाठी घेऊन येणार आहोत। यातील सर्वात पहिली व्हिडिओ सिरीज म्हणजेच ह्यूमन फिजियोलॉजी आणि ॲनॅटॉमी, याचा आपण 4D मॉडेल सायम्युलेशनच्या सहाय्यानं इंटरनल ॲनॅटॉमी आणि फिजियोलॉजी हे सगळं शिकणार आहोत, अभ्यासणार आहोत। याला 4D मॉडेल असं नाव यासाठी दिलेलं आहे कारण याच्या चारही साईड्स तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। शुद्ध मराठीमध्ये याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला करणार आहे, त्यामुळे काही काळजी नसावी। सुरुवातीला यामध्ये ॲन्टेरियर म्हणजेच वरचा भाग आणि त्यानंतर खालचा म्हणजेच आपण म्हणूया पोस्टेरियर भाग, तोही तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर दोन्ही साईड्स म्हणजे लॅटरल साईड्स ज्याला आपण म्हणतो, त्याही आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहेत। आणि सगळं इंटरनल स्ट्रक्चर, रिजन्स, सिस्टीम्स, ऑर्गन्स या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या 4D मॉडेलच्या सहाय्यानं करता येणार आहे। आता सर्वप्रथम जर बघितलं, आपलं शरीर या वेगवेगळ्या मसल्सने बनलेलं असतं। तर सर्वप्रथम आपण आज सेंट्रल नर्वस सिस्टीम बघणार आहोत तशी, परंतु त्या अगोदर आपण थोड्याशा काही अदर सिस्टीमचा किंवा आपण म्हणून ऑर्गन्सचा या ठिकाणी थोडंसं दर्शन घेऊया। यामध्ये आपली बॉडी अशी वेगवेगळ्या मसल्सपासून बनलेली असते। बघा, यामध्ये वेगवेगळे मसलचे लेयर्स आहेत। हे मसलचे लेयरची नावंही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, त्यांना मी हाईड करतो। थोडक्यात एक्स्टर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक जे मसल्स होते ते आपण रिमूव्ह केले। हे रेक्टस ॲबडॉमिनलसुद्धा आपण यामध्ये रिमूव्ह करतो आहे। त्यानंतर हा लेफ्ट ट्रान्सवर्स ॲबडॉमिनिस आणि राईट ट्रान्सवर्स ॲबडॉमिनिस। त्यानंतर यामध्ये तुम्ही ओमेंटम नावाचं स्ट्रक्चर बघत असाल, बघा, ज्यामध्ये स्टमक आणि आपण म्हणूया जे काही कोलॉन असतं त्याला कनेक्ट करायचं काम ते करतं। आणि त्याच्यानंतर आपल्याला ही ॲलिमेंटरी कॅनल या ठिकाणी दिसेल। आणि यातील हा जो पार्ट आहे तो जेजेनम आपल्याला दिसतो आहे। त्याच्यावर डिओडिनम जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता की हा ट्रान्सवर्स कोलॉन जर रिमूव्ह केला तर त्या ठिकाणी थोडंसं आपण या ठिकाणी लिव्हर दिसतो आहे, बघा, या ठिकाणी हे सुद्धा आपण रिमूव्ह करूयात। आणि हा जो स्टमक आहे, स्टमकचा पार्ट, गॉल ब्लॅडरचा पार्ट आपण रिमूव्ह करूया, स्टमकचा तसंच ठेवूया। आणि त्याच्या पुढं जो पार्ट आहे तो डिओडिनमचा आहे, जो यू शेपचा जो काही शॉर्टेस्ट सेगमेंट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा, तो आपण आयसोलेटसुद्धा करू शकतो आहे। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं हा यू लूपचा असा हा स्ट्रक्चर आहे। ओके, त्यानंतर तुम्ही यामध्ये पाहाल की हा जो स्टमक आहे तो स्टमकसुद्धा आपण यामध्ये आयसोलेट करू शकतो। अँड यू कॅन इझिली सी या ठिकाणी पहा, हा जो ब्ल्यू हायलाईट रिजन आहे त्याला आपण हायलाईट आयसोलेट करूयात। आणि या ठिकाणी आपण पाहाल की त्यामध्ये कार्डियाक फंडस आणि जे काही पॅलोरिक रिजन आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। आणि आपण इंटरनली अजून जाऊ शकतो भरपूर, परंतु आता थोडंसं हार्टचं स्ट्रक्चर कुठं आपल्याला दिसते ते पाहूया। आता या ठिकाणी बघा, पेक्टोरॅलिस मेजर मी काढलेलं आहे। स्टर्डमची बॉडी काढली की तुम्हाला पेरिकार्डियम तिथं त्या ठिकाणी दिसेल, बट काही कार्टिलेजेस, काही स्केलेटन्स मी या ठिकाणी आपण म्हणूया रिब्सचे जे काही कार्टिलेजेस आणि जे काही बोन्स आहेत ते आपण या ठिकाणी थोडेसे काही करूयात, अगोदर थोडेफार रिमूव्ह करूयात। अनेक ब्लड वेसलचं जंजाळ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे, नर्व्ज आणि ब्लड वेसलचं। ओके, म्हणजे ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, जे काही चेतासंस्था आहेत, तेही आपल्याला या सगळ्याच ऑर्गन्सला या दोन स्ट्रक्चरची खरं तर गरज असते। आपण वेगवेगळ्या अँगलनं पाहूया आपल्याला हार्ट कुठं दिसतं आहे का नाही ते। आता या ठिकाणी त्यावेळेसाठी झिफॉइड प्रोसेस आपल्याला काढावं लागेल, हा डायफ्रॅगम आपण काढूया, हे सगळे इंटरकोस्टल मसल्स, या सगळ्यांचा स्टडी आपण सेपरेटली नंतर प्रत्येक सिस्टीम आपण स्टडी करणार आहोत। आज सेंट्रल नर्वस सिस्टीम बघण्याअगोदर हे बघा, या ठिकाणी पेरिकार्डियमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे, जे हार्टच्या अराउंडची कवरिंग असते। आणि या ठिकाणी इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला कार्डियाक फॅट सुरुवातीला वर दिसेल, त्याला हाईड करूया आपण। आणि त्यानंतर तुम्हाला हा राईट वेंट्रिकलचा पार्ट दिसेल। अजून आपण वेगवेगळ्या अँगलने थोडंसं याला हार्टला या ठिकाणी पाहता येतं का नाही ते पाहूया। या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला हार्टचं स्ट्रक्चर या ठिकाणी एकदम झूम करून दाखवलेलं आहे। आणि सगळ्या चारही डायमेन्शनने आपण हे करू शकतो, त्यामुळे हा 4D मॉडेल सायम्युलेशन व्हेरी इनोव्हेटिव्ह एक आयडिया तुमच्यासमोर आपण ठेवत आहोत। थोडंसं ह्युमेरस आपण पाहूया, यामध्ये बोन्स या ठिकाणी काय बायसेप आणि डेल्टॉइड मसल्स आपण काढूयात, सब कॅप्सुलॅरिस मसल्स आणि ब्रँकेलिस मसल्स आपण काढल्यानंतर आपल्याला काही नर्व्ज वगैरे जे आहे ते थोडेसे यामध्ये काढूयात। आणि त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँडचा हा लेफ्ट थोडक्यात आपण लेफ्ट ह्युमेरस बोन जो आहे तो तुम्हाला दिसतो आहे।
ओके अदर थोडेसे काही आपण रिमूव्ह करूयात स्ट्रक्चर्स या ठिकाणी आणि तुम्हाला हा लेफ्ट ह्युमेरस जो फर्स्ट बोन आहे आपल्या हँडचा तो आपल्याला दिसतो, तो आयसोलेट करून पाहूया या ठिकाणी. हे पहा आपल्या शोल्डरला वरच्या बाजूने आणि खाली आपण म्हणूया आपला जो काही एल्बो जॉईंट आहे तर त्याला जो आहे या दोघांच्या मध्ये शोल्डर आणि एल्बोच्या मध्ये थोडक्यात हा ह्युमेरस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ओके तर काही स्केलेटन आपण बघितलं म्हणजे डायजेस्ट एलिमेंटरी कॅनलचा काही पार्ट, सर्क्युलेटरी सिस्टीमचा काही पार्ट आपण बघितला, पण सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे आपण थोडंसं जाऊया. ओके आता या ठिकाणी आपल्या हेडच्या अराउंडचे जे काही मसल्स आहेत फ्रंटॅलिस, राईट फ्रंटॅलिस आणि लेफ्ट फ्रंटॅलिस, आता यांना आपण थोडंसं रिमूव्ह करूयात. इज इट क्लिअर? आणि जे काही ब्लड वेसल्सचं जे काही जंजाळ आहे ते सुद्धा आपण एकाच या ठिकाणी क्लिकमध्ये रिमूव्ह करणार आहोत. त्यानंतर बघा हा एपिक्रेनियल अपेन्युरोसिससुद्धा आपण हाईड करतो आहे. त्यानंतर तुम्हाला वर जो दिसतो आहे हा हे जे सूचर्स आहेत त्याला वेगवेगळ्या अँगल्सनं मी तुम्हाला दाखवतो. व्हिटॅमिनिट या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे जे काही स्कलचे किंवा आपण म्हणूया क्रेनियम हा जो काही हेडचा जो काही बोनचा पार्ट आहे क्रेनियम, तर त्याचे ते जे जॉईंटेड असतात त्यात जो काही जॉईंट आहे नॉन इमूव्हेबल जॉईंट फायबरस जॉईंट जो किंवा आपण म्हणूया त्याला सूचर्स असे म्हणतात, इज इट क्लिअर, त्यांना ते जॉईन आहे. हा फ्रंटल बोन आपल्याला दिसतो आहे बघा या ठिकाणी, हा पॅराइटल लेफ्ट पॅराइटल आणि राईट पॅराइटल या ठिकाणी. आणि टेम्पोरल बोन जो आहे तो आपल्या इयरच्या वर असतो. सुरुवातीला आपल्याला तिथले जे मसल्स आहेत ते थोडेसे आपल्याला रिमूव्ह करावे लागतील. सो लेट मी रिमूव्ह इट वन बाय वन. या ठिकाणी आपण पाहाल की हा ऑरिक्युलरिस मसल आपण काढलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला हा टेम्पोरल बोन दिसतोय बघा, हा ब्ल्यू हायलाइट रिजन आहे टेम्पोरल बोन आणि त्याच्या पुढं स्पिनॉइड बोन आहे. ओके तर या ठिकाणी पाठीमागच्या साईडला जर आपण यामध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो पार्ट असतो ऑक्सिपिटल लोबचा आहे, त्यामुळे इथले मसलसुद्धा राईट ऑक्सिपिटॅलिस आणि हा लेफ्ट ऑक्सिपिटॅलिस आणि ऑक्सिपिटल बोन म्हणजे असे चार टाईपचे बोन्स तुम्हाला क्रेनीमध्ये दिसतात. त्याला आपण आयसोलेटसुद्धा करून बघू शकतो परंतु सध्या आपण ते बघणार नाहीत. हे जे वरचं जे काही ब्लड वेसल्स आहेत ते थोडेसे आपण या ठिकाणी रिमूव्ह करूयात. ओके आईजचा आणि इयरचाही स्टडी आपण सेपरेट व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याला फक्त आईज आणि इयरचा जो स्ट्रक्चर आपण सेपरेट काढून त्याला डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. बट लेट मी शो यू हियर की ह्या सगळ्या बाजूनं जे काही ब्लड वेसल्स आहेत ते ब्लड वेसल्स आपण थोडेसे या ठिकाणी रिमूव्ह करूयात. ओके या ठिकाणी आर्टरीज आणि व्हेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, सो आय एम रिमूव्हिंग इट. अँड देन यू कॅन सी नर्व्ज आहेत, काही क्रॅनियल नर्व्ज वगैरे दिसत आहेत. तर हा वरचा मसलचा पार्टसुद्धा मी काढून टाकला आहे. मसल आणि मस्क्युलर सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम आता निघून गेलेली आहे. हा जो फ्रंटल बोन आहे तो आपण रिमूव्ह करूया. तर वरचा जो काही बोनचा पार्ट आहे तोसुद्धा आपण हळूहळू रिमूव्ह करूया. या ठिकाणी तुम्हाला ड्युरा मॅटर खाली दिसत असेल बघा, हा लेफ्ट पॅराइटल बोन आणि राईट पॅराइटल बोन आपण रिमूव्ह केल्यानंतर हा जो वरचा पार्ट दिसतो आहे तो ड्युरा मॅटरच्या अराउंडची जी काही कवरिंग आहे ते दिसते आपल्याला. हा ऑक्सिपिटल बोन आहे. त्यानंतर बघा हा ड्युरा मॅटरचा जो काही पेरी त्याच्या सभोवतालचं जे आपण म्हणतो पेरी म्हणजे सभोवतालचं, तर ते स्ट्रक्चर तुम्हाला वर व्हाईट या ठिकाणी दिसत आहे. ओके सो यू कॅन सी द पेरिओस्टियल जो काही ड्युरा मॅटर आहे तो आपण या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी रिमूव्ह करणार आहोत. काही नर्व्ज आहेत या ठिकाणी ट्रॉक्लियर नर्व्ज वगैरे, ते आपण नंतर रिमूव्ह करूयाच. इज इट क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो पेरिओस्टियल लेअर आहे ड्युरा मॅटरचा जो ब्ल्यू हायलाइटेड रिजन आहे, इज इट क्लिअर, हे बघा वरचा जो काही क्रेनियमचा पार्ट आहे तो क्रेनियमचा पार्ट काढल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ड्युरा मॅटर दिसेल, म्हणजे पहिल्यांदा क्रेनियमचं कवरिंग आहे ब्रेनच्या अराउंडला. ओके आता मी नर्व्स वगैरे सगळे काढलेले आहेत तिथले क्रेनियल नर्व्स, इज इट क्लिअर. तर सुरुवातीला या ठिकाणी मी तुम्हाला फेड किंवा हाईड करून दाखवतो. सो फर्स्ट ऑफ ऑल मी फेड करतो. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी वेगवेगळे मॅटर्स तुम्हाला दिसतील, ड्युरा मॅटर, पाया मॅटर वगैरे दिसेल. तर अगोदर मी आता क्रेनियमचं स्ट्रक्चर काढून टाकलेलं आहे आणि या ड्युरा मॅटरच्या अराउंडचं जे स्ट्रक्चर आहे, ओके तर ते आपण या ठिकाणी हाईड करूया. त्यानंतर तुम्हाला हा ड्युरा मॅटर दिसेल. ओके ड्युरा मॅटर नंतर अरॅक्नॉइड आणि त्यानंतर पाया मॅटर दिसेल, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ड्युरा मॅटरच्या अराउंडचा जो काही लेअर आहे तो आपण रिमूव्ह केलेला आहे. ओके सो हा जो ड्युरा मॅटरची मेनिंग्स, तीन मेनिंग्स जी आहेत त्यातील पहिलं मेनिंग्स म्हणजे ड्युरा मॅटर आउटसाईडनं, त्यानंतर हा अरॅक्नॉइड मॅटर. थोडंसं आपण याला आयसोलेट करूया मुद्द्याम, कारण याला अरॅक्नॉइड मॅटर का म्हटलं जातं, बिकॉज याचा जर तुम्ही लुक बघितला तर तो स्पायडर वेबसारखा आहे आणि अरॅक्निडा या क्लासमध्ये आर्थ्रोपोडा फायलममध्ये ते बिलॉंग करतं, त्यामुळे याला अरॅक्नॉइड मॅटर म्हटलं जातं. इज इट क्लिअर?
जो ड्युरा मॅटर आणि पाया मॅटर याच्यामध्ये असतं. अँड इट स्पॅन्स इट कवर्स अक्रॉस द लेंथ ऑफ द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. ओके, तर हा अरेक्नॉइड मॅटर असतो द सेकंड कवरिंग किंवा मेनिंग्ज आपण आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जो आहे ती थर्ड लेअर आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, तर हा अरेक्नॉइड मॅटर मी रिमूव्ह केल्यानंतर यू कॅन सी हिअर पाया मॅटर लगेच दिसणार आहे तुम्हाला, आणि त्यानंतर ॲक्च्युअल हा ब्रेन जो पार्ट दिसणार आहे. यामध्ये गायरस आणि सल्कस तुम्हाला दिसत आहेत. काही उंचवटे त्याला गायराय म्हणायचं आणि जे काही खाच आहेत त्याला सल्कस म्हणायचं, गायरस आणि सल्कस. तर वेगवेगळे हा सेरेब्रल हेमिस्फिअरचा पोर्शन तुम्हाला समोर दिसत आहे. त्या अगोदर हे सायनसेस आहेत बघा, फ्रंटल सायनस, लेफ्ट फ्रंटल सायनस आणि राईट फ्रंटल सायनस. ओके, आणि काही ऑर्बिट्स वगैरे याचा नंतर आपण स्टडी करूया, बट थोडं आपण रिमूव्ह करूयात. इज इट क्लिअर? आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कोड हा आपला फोकस आहे या ठिकाणी. त्यानंतर यामध्ये बघा तुम्ही वेगवेगळे या ठिकाणी गायरस तुम्हाला दिसत आहेत. सुपिरियर फ्रंटल गायरस हा लेफ्ट सुपिरियर फ्रंटल गायरस आहे, हा जो आहे तो राईट सुपिरियर फ्रंटल गायरस आहे. ओके, हा लेफ्ट मिडल फ्रंटल गायरस आहे, आणि त्यानंतर हा हाईट याला करत जो आहे. आता खाली व्हाईट मॅटर तुम्हाला दिसतो बघा, वरचा जो ग्रे मॅटर होता हा जो आहे सेरेब्रल हेमिस्पियर जे आहे ते आपण रिमूव्ह करतोय. जो मॅक्सिमम पोर्शन ब्रेनचा 85% पोर्शन जो आहे तो होता, तर वरचा ग्रे मॅटर आणि खालचा आतमध्ये व्हाईट मॅटर असतो सेरेब्रल हेमिस्पियरच्या. त्यानंतर वेगवेगळे खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण या पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी पहा, हा जो स्ट्रक्चर आहे कॉर्पस कॅलोजम. ओके, लेट मी शो यू हिअर. हा जो कॉर्पस कॅलोजम आहे तो या दोन सेरेब्रल हेमिस्पियरला जोडण्याचं काम करतो. ओके, सिमेंटिंग स्ट्रक्चर आहे ते, किंवा याला अटॅच करण्याचं काम करतं दोन्ही हेमिस्पियर्स. ओके, तर यामध्ये कॉर्पस कॅलोजमला ॲक्च्युअल बघण्यासाठी आपल्याला काही अजून स्ट्रक्चर्स काढावे लागतील. हे प्री सेंट्रल गायरसेस आपण काढूयात. ओके, तर अनेक असे वेगवेगळ्या टाईपचे गायरस किंवा आपण म्हणूया सेरेब्रल हेमिस्पियरचे जो काही हा ग्रे मॅटर आहे सेरेब्रल हेमिस्पियरचा, ओके, गायरसच्या फॉर्ममधला तो आपण या ठिकाणी रिमूव्ह करतो आहे. आपण व्हाईट मॅटर रिमूव्ह केलेला आहे. या ठिकाणी बघा, राईट इन्स्युला आणि त्या ठिकाणी लेफ्ट इन्स्युला असे दोन स्ट्रक्चर्स आहेत. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ब्रेन फंक्शनिंग. या ठिकाणी मला तुम्हाला सांगावेस आवडेल की हे जे इन्स्युला असतात ते इन्स्युला आपल्या म्हणजे जे काही आपली मेमरी असते किंवा जे काही आपले मोटर फंक्शन्स असतात ब्रेनचे त्यासाठी हे खूप महत्त्वाचे असतात. ओके, सो या इन्स्युला जो आहे तो एक स्मॉल रिजन आहे सेरेब्रल कॉर्टेक्समधला, जो या डीप विद इन आपण म्हणूया सेरेब्रल हेमिस्पियरच्या तो असतो. ओके, आणि याचं जे महत्त्वाचं जे काही फंक्शन आपण जे आता बघितलं राईट इन्स्युला किंवा लेफ्ट इन्स्युला, तर वेगवेगळे होमिओस्टॅटिक फंक्शन जे आहेत आपले टेस्ट असेल, विसरल सेन्सेशन असेल किंवा ऑटोनॉमिक कंट्रोल त्यासाठी ते काम करतं. ओके, सो राईट इन्स्युला. आणि आता बघा, हा पुटामेन नावाचं एक स्ट्रक्चर आहे, तर इन्स्युलासारखंच पुटामेन याचं एक महत्त्वाचं फंक्शन तुम्हाला मला सांगावेसं आवडेल की हे जे राईट पुटामेन आणि लेफ्ट पुटामेन आहे, ओके, हा आउटर पार्ट आहे न्यूक्लियस ऑफ ब्रेन ज्याला आपण म्हणतो त्याचा. ओके, आणि याचं जे फंक्शन आहे ते मोटर कंट्रोल किंवा आपलं जे स्पीच असतं, स्पीच आर्टिक्युलेशन किंवा लँग्वेज फंक्शन किंवा जे कॉग्निटिव्ह फंक्शन आहे त्याचं फंक्शन आहे पुटामेनचं. त्यानंतर लेफ्ट इंटरनल कॅप्स्यूल आणि आपण म्हणूया या ठिकाणी राईट इंटरनल कॅप्स्यूल असे दोन स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सो हियर यू कॅन सी नाव काही अजून यामध्ये महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आहेत जे आपण रिमूव्ह करूयात. सिंज्युरेट आपण गायरस असं म्हणूया त्याला. आणि हा राहिलेला पार्ट आहे अरॅक्नॉइडचा ग्रॅन्युलेशन्स. आणि हा जो आहे तो इंडिसिजम ग्रेसियम जे की याच्या टॉपला असतं, म्हणजे जे काही हे आहे आपलं कॉर्पस कॅलोजम त्याच्यावरती ते असतं. आता कॉर्पस कॅलोजमला आयसोलेट करून आपण मुद्दाम पाहूयात. या ठिकाणी बघा, हे 4D स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सगळं डायमेन्शन यामध्ये बघायला मिळतं. याचं फंक्शन तुम्हाला माहीत झालेलं आहे की हे जे आहे ते दोन आपले सेरेब्रल हेमिस्फिअर जे आहेत ब्रेनचे त्याला ते कनेक्ट करायचं काम किंवा अटॅच करायचं काम ते करत असतं. ओके, तर या ठिकाणी बघा, हा कॉर्पस कॅलोजमसुद्धा आपण रिमूव्ह करणार आहोत, कारण फोरब्रेनचा जो पार्ट आहे त्यामध्ये सेरेब्रल हेमिस्फिअर एक येतं. ओके, आता ऑल्फॅक्टरी लोब्स आपल्याला बघायचे आहेत, त्याच्या आतमध्ये आपल्याला मिळतील. सो या ठिकाणी बघा, एलोवी स्ट्रक्चर जे ते ऑल्फॅक्टरी लोब्स तुम्हाला दिसत आहेत. तिथंपर्यंत जाण्यासाठी अगोदर कॉर्पस कॅलोजम आपण रिमूव्ह करूया. आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी पहा, तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसत आहे त्याचं जे काही आपण काढल्यानंतर खाली लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. लेट मी शो यू हिअर की हे जे काही व्हेंट्रिकल किंवा एम्प्टी स्पेस असते
ज्याच्यामध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लूड हे फिरत असतं. म्हणजे सेरेब्रल हेमिस्फिअरमधली जी एम्प्टी स्पेस आहे त्याला आहे व्हेंट्रिकल असं त्याचं नाव आहे. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल आणि राईट लॅटरल व्हेंट्रिकल. म्हणजे हे जे दोन व्हेंट्रिकल्स आहेत ते लेफ्ट आणि राईट असे दोन आहेत. थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल आपल्याला खाली मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेनकडे बघायला मिळेल. की आता हा कॉर्डेट न्यूक्लियस आहे. तर आपली जी काही रिकॉलिंग मेमरी जी आहे आपण म्हणूया, किंवा जे काही आपलं जे सबकॉन्शियस माइंड जे म्हणतो आपण ज्याला, ओके, डीपेस्ट, तर तेही यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्समध्ये बघायला मिळतात. तर यामध्ये तुम्हाला दाखवायला आवडेल की हे बघा, ऑल्फॅक्टरी लोब्स, ऑल्फॅक्टरी बल्ब, जो फोर ब्रेन्सचाच एक पार्ट आहे, इज इट क्लिअर? आणि इथमॉइड बोन आहे, त्याला हाईड करूया आपण. हा इथमॉइड बोन आयसोलेट करून अगोदर पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 4D स्ट्रक्चर दिसत आहे बघा, इथमॉइड बोनचं, इज इट क्लिअर? सो यू कॅन सी, यू कॅन, वी कॅन झूम इन इट आउट. अँड थायरॉइड ग्लँड वगैरे, एंडोक्राईन ग्लँडचाही आपण यामध्ये अभ्यास करणारच आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी शो यू हियर की हा जो थॅलॅमसचा पार्ट आहे, ओके, तर आपण या थॅलॅमसच्या वरच्या बाजूला जे काही पिनियल ग्लँड असते किंवा जे हॅबिन्युला नावाचं स्ट्रक्चर असतो तेही आपण यामध्ये पाहणार आहोत. सो लेट मी शो यू हियर, हा येतो, हा लेफ्ट थॅलॅमस आहे आणि हा जो आहे तो राईट थॅलॅमस आहे. तर हा एपिथॅलॅमस किंवा थॅलॅमस आणि त्याच्या खाली हायपोथॅलॅमस हा सुद्धा जो आहे डायन्सेफिलॉनचा पार्ट, म्हणजेच थोडक्यात आपण म्हणूया फोर ब्रेनचा पार्ट आहे. त्याच्या अराऊंडला इथं ग्लोबस पॅलेडिस नावाचं एक महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा मेमरीचा पार्ट आहे, त्यामध्ये कलेक्टिव्ह रिकलेक्टिव्ह मेमरीचा. या ठिकाणी बघा, हा स्ट्रॉया टर्मिनॅलिस जी काही रिले सेंटर म्हणून काम करतं. आणि हे फॉर्निक्स महत्त्वाचं आहे की जे आपले डीपेस्ट इमोशन्स असतात ते या ठिकाणी या फॉर्निक्स रिजनमध्ये आपण हाईड करून ठेवत असतो. पण म्हणतो ना मनाच्या मेंदूच्या एखाद्या छोट्याशा कप्प्यामध्ये, म्हणजे ते फॉर्निक्स रिजन असतं. आणि कोरॉइड प्लेक्झसेस आहेत बघा आहे, ओके, लॅटरल व्हेंट्रिकलच्या अराउंडचे, ज्याच्यामध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लूड तयार होतं, ज्यामुळे बायन्सी ऑफर होते आपल्या ब्रेनला. आणि हा त्याच्या खाली इथं हा थर्ड व्हेंट्रिकल आहे. सो दिस थर्ड व्हेंट्रिकल इज व्हॉट वी कॅन से द पार्ट ऑफ द व्हेंट्रिकल सिस्टीम ऑफ द ब्रेन, ओके, ज्याच्यामध्ये हा सेरेब्रो स्पायनल फ्लूड जो आहे तो तयार काय होत असतो, तो सर्क्युलेट होत असतो. हा बघा लेफ्ट थॅलॅमस आणि राईट थॅलॅमस आपण थोडेसे आता हाईड करूयात, कारण त्याच्या वर, त्या थॅलॅमसच्या वरचा पार्ट आपल्याला या ठिकाणी पिनियल ग्लँड किंवा आपण म्हणूया महत्त्वाचं जे काही आहेत आपले पेन रिसेप्टर्स ज्याच्यावर असतात, किंवा इमोशन प्रोसेसिंग युनिट ज्याच्यामध्ये असतात हॅबिन्युला, आणि ते स्ट्रक्चर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर हा थॅलॅमसचा पार्ट थोडासा मी राहिलेला जो काढून टाकतो. हा मिड ब्रेनचा पार्ट सुरू होईल बघा या ठिकाणी. पण जर वर आपण यामध्ये पाहिलो, ओके, याला हाईड केलं मिड ब्रेनला आणि कमिशर्स वगैरे जर काढले आपण, तर या ठिकाणी हा पिनियल बॉडी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा, पिनियल बॉडी, ओके. आणि बाजूचे जे दोन स्ट्रक्चर्स आहेत हॅबेन्युला, ओके, तर ते डोपामाइन आणि सिरोटोनिन सिक्रिशनचं काम करतात, जेणेकरून आपल्याला जो काय आपण पेन असेल किंवा जे डिप्रेशन असेल, ओके, त्या काळात याचं महत्त्वाचं फंक्शन आहे. सो दिस इज द पिनियल बॉडी. अँड त्याच्यानंतर हे बघा, हा जो आहे लेफ्ट सुपिरियर कॉलिक्युलस अँड राईट सुपिरियर कॉलिक्युलस, आणि राईट इन्फिरियर आणि लेफ्ट इन्फिरियर कॉलिक्युलस, हा मिड ब्रेनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण जे आहे ते आपली जे काही व्हिज्युअल, जे काही हेड मुवमेंट होते व्हिज्युअल किंवा ऑडिटरीला, वरचे जे दोन होते, ओके, अँटेरियर साईडचे जे कॉलिक्युल आहे, तर ते व्हिज्युअल स्टिम्युलसला हेडची मुवमेंट काय कर रिप्रेझेंट करतात किंवा कंट्रोल करतात. आणि जे खालचे जे आहेत इन्फिरियर कॉलिक्युल आहे ते ऑडिटरी स्टिम्युलसला. सो व्हिज्युअल स्टिम्युलस आणि ऑडिटरी स्टिम्युलसला जे हेडची मुवमेंट होते त्याचा हा पार्ट आहे, ओके. तर याला आपण थोडेसे वन बाय वन हाईड करूयात. अँड आता या ठिकाणी सेरेब्रल ॲक्विडक्ट, जो की फोर ब्रेन आणि मिड ब्रेन, म्हणजे थोडक्यात त्याच्या मध्ये जी काही एक आयटर असते त्याचं ते नाव आहे, तर हे ऑक्युम्युलेटर नर्व जे काही आहे त्याचे न्यूक्लिय आणि नर्व्स ते आपण या ठिकाणी काढून टाकूया. तुम्हाला या ठिकाणीचं हायपोथॅलॅमससुद्धा आता बघायला मिळेल, इज इट क्लिअर? सो इन ऑर्डर टू व्ह्यू दॅट, आपल्याला जो आहे तो हा सेरेब्रल पेडंकल बघा, हा मिड ब्रेनचाच पार्ट आहे जो सेरेब्रल हेमिस्फिअरच्या अराउंडला होता, इज इट क्लिअर? तर हा सेरेब्रल पेडंकल्स इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ रिले सेंटर. त्याला आपण रिमूव्ह करूया. हे अँटिरियर कमिशियर वगैरे आपण रिमूव्ह केल्यानंतर हा महत्त्वाचा पार्ट आहे, हा राईट ऑप्टिक ट्रॅक्ट आणि राईट आणि लेफ्ट ऑप्टिक ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला
ऑप्टिक कायाजमा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी सुरुवातीला. सो हियर यू कॅन सी हायपोथॅलॅमस, आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालच्या बाजूला इथं एक ऑप्टिक कायाजमा तयार झालेला आहे बघा. सो त्यासाठी बाकीचे थोडेसे काही स्ट्रक्चर्स मला रिमूव्ह करावे लागतील. सो लेट मी रिमूव्ह इट हियर. ऑल्फॅक्टरी स्ट्राया वगैरे, ऑल्फॅक्टरी नर्व्हचा जो पार्ट होता तो. आता हा जो हायपोथॅलॅमस आहे त्याच्या जे आहे लेफ्ट आणि राईट साईडला पहा, यू कॅन सी हियर. ओके लेट मी या ठिकाणी खाली त्याच्या खाली पिट्युटरी ग्लँड आहे, अँटेरियर पिट्युटरी आणि इथं पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड आहे. इज इट क्लिअर? तर थोडंसं आपण बाहेर येऊन या ठिकाणी पाहूया. हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूला ते पिट्युटरी ग्लँड आहे आणि त्याला इन्फंडिबुलमने अटॅच आहे ती. तर आता हे बघा, हे मॅमिलरी बॉडी एक महत्त्वाची आहे, लेफ्ट मॅमिलरी अँड राईट मॅमिलरी. तर याचं एक खास महत्त्व जे व्हर्टिब्रेट्समध्ये आहे. ओके सो मॅमिलरी बॉडीज जे आपल्या बॉडीमध्ये एक महत्त्वाचं काम करतं, ओके हे एक रिलीज सेंटर म्हणून तर काम करतंच, बट आपण म्हणूया रिकलेक्टिव्ह जी मेमरी असते आपली, इज इट क्लिअर, तर त्याच्यासाठी सुद्धा हे काम करतं. ओके तर मॅमिलरी बॉडीज हे मॅमल्स वगैरे याचा काही संबंध नाही आहे, बट एक त्याचं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे. पॉन्स बघा, या ठिकाणी पॉन्स मेड्यू वॅरुला आहे आपण म्हणूया. ओके आता खालच्या मेड्यूला ऑब्लँगेटाच्या वर, म्हणजे आपण हँड ब्रेनकडं थोडंसं यामध्ये पोहोचलेलो आहे. इज इट क्लिअर? पॉन्स वेरुला, याला आपण थोडंसं आयसोलेट करूया. आणि या ठिकाणी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, कारण तो मिड ब्रेन आणि हँड ब्रेनला जो आहे तो कनेक्ट करण्याचं काम करत असतो, म्हणून एक ते महत्त्वाचं. आणि त्याच्यातून सुद्धा एक महत्त्वाचे फेशियल नर्व वगैरे आपण ओरिजिनेट होताना पाहतो. आता क्रॅनियल नर्वचा स्टडी आपण थोडंसं वेगळं करणार आहोत. हे बघा, काही फॉर्निक्स ऑफ ब्रेन आपण थोडेसे या ठिकाणी रिमूव्ह करूयात. अँड लेट मी अरेंज इट इन प्रॉपर वे. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्टिक कायाजमा जो आहे तो मला तुम्हाला इथं दाखवायचा आहे, ज्यामध्ये लेफ्ट ऑक्सिपिटल लोब, राईट ऑक्सिपिटल लोब जे पाठीमागचे तेही मी इथे या ठिकाणी रिमूव्ह करतो, म्हणजे जेणेकरून हाइंड ब्रेनचा जो पार्ट आहे तो फक्त राहील. अजूनही फोर ब्रेनचा म्हणजे सेरेब्रल हेमिस्पियरचा जो पार्ट आहे तो बराचसा राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही ऑप्थॅल्मिक जी नर्व असते, जी किंवा ट्रायजेमिनल नर्वमधली जी पहिली नर्व आहे ऑप्थॅल्मिक, त्याचे हे काही जो फर्स्ट नर्व असते टेंटोरियल नर्व, त्याचा हा पार्ट आहे. ओके तो आपण थोडासा या ठिकाणी काढूया. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की जो पाठीमागचा जो सेरेबेलमचा जो पार्ट आहे तो दिसू लागलेला आहे, पण त्याच्या अगोदर हा लेफ्ट ऑप्टिक ट्रॅक्ट आणि राईट ऑप्टिक ट्रॅक्ट आहे. आता स्पिनॉइड बोन वगैरे आपण नंतर पाहूया. आता बघा, हा ॲमिग्डिला आणि हिप्पोकॅम्पसचं एक स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, बट इथं ऑप्टिक कायाजमा हा एक स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे, की जो कशाच्यामध्ये आहे त्यासाठी बघण्यासाठी आपण हायलाईट करूया त्या रिजनला. सो हे दिस इज द ऑप्टिक कायाजमा हिअर. हा लेफ्ट ऑप्टिक नर्व आणि ही जी आहे ते राईट ऑप्टिक नर्व, आणि या ठिकाणी राईट ऑप्टिक ट्रॅक्ट आणि या ठिकाणी लेफ्ट ऑप्टिक ट्रॅक्ट. इज इट क्लिअर? तर हे सगळे स्ट्रक्चर्स आपण थोडेसे एक एक करून हाईड करूया. देन यू कॅन सी हिअर धिस ऑप्टिक कायाजमा. ओके तर ऑप्टिक कायाजमाला सुद्धा आपण या ठिकाणी आता हाईड करूयात. पण त्या अगोदर या ठिकाणी बघा, हे जे दोन स्ट्रक्चर्स आहेत हिप्पोकॅम्पस आणि ॲमिग्डॅला, यालाही ध्यानात ठेवा, बिकॉज आपले जे इमोशनल प्रोसेसिंग्स असते, इमोशनचे प्रोसेसिंग्स, त्याच्यामध्ये याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. इज इट क्लिअर? सो हिअर यू कॅन सी ऑप्टिक कायाजमाला आपण या ठिकाणी हाईड करूयात. आणि पिट्युटरी ग्लँड आहे, हे एंडोक्राईन ग्लँडच्या सिस्टीममध्ये आपण सेपरेटली त्याचा स्टडी नंतर करूयाच. ओके त्याचंही आपल्याला एक 4D मॉडेल प्रिपेअर करायचं आहे. सो हिअर हा बघा, हाय इनफंडिबुलम जो हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडच्या मध्ये ॲज अ स्टॉक काम करतो. ओके आता हा पॉन्स वॅरोला आपण हाईड करूयात. आणि त्याच्या खाली जे आहे, हिअर यू कॅन सी द मेड्युला ऑब्लँगॅटा. ओके तर हा बघा, लेफ्ट हिप्पोकॅम्पस आणि राईट हिप्पोकॅम्पस ओके या ठिकाणी आहे. आणि हे ॲमिग्डॅला, लेफ्ट ॲमिग्डॅला अँड राईट ॲमिग्डॅला. मला परत एकदा तुम्हाला हे दाखवून दे चारही स्ट्रक्चर्स, राईट ॲमिग्डॅला, लेफ्ट ॲमिग्डॅला, राईट हिप्पोकॅम्पस, लेफ्ट हिप्पोकॅम्पस. हे आपल्या बॉडीचे जे आहेत एक महत्त्वाचे ब्रेनमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले इमोशनल प्रोसेसिंग्स करू शकतो, आपली सेक्शुअल बिहेवियर वगैरेसुद्धा यांना डिटरमाईन होते. ओके हिप्पोकॅम्पस खास करून स्ट्रेस किंवा डिप्रेशनच्या वेळेलासुद्धा हे काम करतं. ओके सो हिप्पोकॅम्पस अँड ॲमिग्डॅला इज व्हेरी इम्पॉर्टंट वन, ज्याचा आपण जास्त करून अभ्यास किंवा त्याचा उल्लेखही करत नाही,
ओके. सो लेफ्ट डेंटेट याची जर सिक्रेट्स आपण ब्रेनमधले जर समजून घेतले तर बरंचसं काही आपण या ठिकाणी समजू शकतो. लेट मी रिमूव्ह सम ऑफ द पार्ट ॲक्च्युली विच इज नॉट ॲक्च्युली द डायरेक्ट पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता आपण फोर ब्रेन आणि मिड ब्रेन बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे या ठिकाणी. आता बघा, हाइंड ब्रेनमध्ये आपण पॉन्स वेरुलाय पाहिल्यानंतर हा सेरेबेलम एक महत्त्वाचा पार्ट आहे. जसं सेरेब्रल हेमिस्फिअरचे दोन आपण म्हणूया पार्ट्स आहेत किंवा दोन असे रिजन्स आहेत, तसे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा इयरचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, इयरच्या आतमध्ये मिडल इयर तुम्हाला बघायला मिळत आहे आणि इनर इयरसुद्धा बघायला मिळत आहे. या ठिकाणी सेमी सर्क्युलर कॅनल किंवा ज्याला लेफ्ट ऑसियस लॅबिरिंथ आपण म्हणतो या ठिकाणी, हा लेफ्ट इयरचा आहे. अँड देन यू कॅन सी या ठिकाणी जी काही इंटरनल इयरचं स्ट्रक्चर आहे, जे ऑप्टिक ऑडिटरी नर्व वगैरे, ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. हा सेरेबेलमचा पार्ट अगोदर मी थोडासा आयसोलेट करून दाखवतो या ठिकाणी. ओके, सो हियर यू कॅन सी सेरेबेरल हेमिस्फिअर. जसं याच्यामध्ये सेरेबेरल हेमिस्फिअर असतं तसं सेरेबेलर हेमिस्फिअर असतात ते. ओके, सो लेट मी शो यू हियर. थोडासा पार्ट आपल्याला काय रिमूव्ह करावा लागेल या ठिकाणी. प्रॉपर या ठिकाणी काही टेम्पोरल गायरसेस राहिलेले आहेत. आता सेरेब्रल हेमिस्फिअरचाच हा एक ग्रे मॅटर एवढा जास्त आहे. कम्प्लीट 80 to 85% ब्रेन ऑक्युपाय केलेला आहे. तर हे सगळे आपण रिमूव्ह करूयात, म्हणजे जो काय हाइंड ब्रेनचा जो पार्ट आहे तो फक्त या ठिकाणी शिल्लक राहील. ओके, सो तर या ठिकाणी बघा, हा सेरेबेलमसुद्धा आपण रिमूव्ह केलेला आहे. अँड हियर यू कॅन सी नाव द मेड्युला ऑब्लँगेटा. ओके, आता हा फोर्थ व्हेंट्रिकल आहे. बघा, थर्ड व्हेंट्रिकल आपण पाहिला आणि हे फोर्थ व्हेंट्रिकल मेड्युला ऑब्लँगेटाच्या मधून इथे जात आहे. त्याच्या वर जे आहे ते आहे, त्याच्या खाली म्हणजे थोडक्यात मेड्युला ऑब्लँगेटा आहे. ओके, तर हा जो मेड्युला ऑब्लँगेटा याला आपण थोडंसं रिमूव्ह करूयात आता, म्हणजे आयसोलेट करूयात. अँड हियर यू कॅन सी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, बिकॉज आउट ऑफ 12 क्रॅनियल नर्व्स 8 जे आहे, जवळजवळ 8 क्रॅनियल नर्व्स ते या मेड्युला ऑब्लँगेटापासूनच ओरिजिनेट होतात. ओके, तर आता या ठिकाणी पहा, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन झाल्यानंतर त्याच्या खाली जो आहे तो स्पायनल कॉर्ड हा सुद्धा सेंट्रल नर्व्ह सिस्टमचा पार्ट आहे. पण त्या अगोदर पहा, या ठिकाणी दोन ऑक्सिपिटल कोंडाईल तुम्हाला दिसत आहेत. ओके, हा ॲटलांटो ऑक्सिपिटल जॉईंट आहे. ॲटलास म्हणजे जो काही पहिला बोन आहे, तर हा एक ऑक्सिपिटल कोंडाईल आहे राईट बाजूचा, हा लेफ्ट बाजूचा ऑक्सिपिटल कोंडाईल आहे. त्याला आपण हाईड करूया. म्हणजे आपला जो काही ब्रेन असतो तो डाय कोंडाईल एक असतो, म्हणजे दोन ऑक्सिपिटल कोंडाईल आहेत ह्युमन ब्रेनमध्ये. या ठिकाणी बघा, हे आर्टिक्युलर फॅसेट्स आहेत ॲटलाससाठीचे. म्हणजे जो पहिला व्हर्टिब्रल कॉलमचा जो पहिला बोन आहे ॲटलास, त्यासाठी हे बघा, हे ब्ल्यूनं हायलाईट केलेलं आहे या ठिकाणी. हा जो आहे तो ॲटलास, या ठिकाणी ॲटलासच्या खाली जो आहे तो ॲक्सिस 2 जो व्हर्टिब्रल कॉलममधला जो बोन आहे तो दिसेल. त्याच्यामधून स्पायनल कॉर्ड गेलेला आहे. हा लिगामेंटमचा पार्ट मला काढून टाकून दे. नाव दिस इज द हा जे काही मेम्ब्रेन्स आहेत, पोस्टेरियर अँटेलो ऑक्सिपिटल, आणि या ठिकाणी तुम्हाला स्पायनल कॉर्ड दिसत आहे. ओके, जो ब्रेनला कंटिन्यू असतो आणि हा जो आहे ॲटलास आपण काढल्यानंतर, त्यानंतर हा मेम्ब्रेन दोन्हीमधला काढल्यानंतर हा ॲक्सिस सेकंड व्हर्टिब्रल कॉलमचा जो बोन आहे, म्हणजे व्हर्टिब्रल कॉलमचा सेकंड बोन, तोही काढल्यानंतर हा स्पायनल कॉर्ड आपण दिसतोय आपल्याला इथं. आणि लॉंग ट्युब्युलर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर जे आहे स्पायनल कॉर्डचं, ते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. ओके, तर या ठिकाणी आपण जवळजवळ सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचे जे काही रिजन्स आहेत ते आपण जस्ट या 4D मॉडेलच्या माध्यमातून बघितलेले आहेत. काही क्रेनियमचा पार्ट आहे जो राहिलेला आहे या ठिकाणी, स्पिनॉइड बोन असेल, जो स्कलचा पार्ट आहे थोडक्यात, राईट टेम्पोरल बोन आहे, इज इट क्लिअर, लेफ्ट टेम्पोरल बोन आहे, ते सुद्धा आपण काढूया. आपण तेच बघत असताना लेट मी शो यू हियर 3 सलायवरी ग्लँड्स, जे 3 पेअर्स ऑफ सलायवरी ग्लँड्स आहेत. हे राईट पॅरोटिड ग्लँड आहे बघा या ठिकाणी, इयरच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी, आणि हे आहे लेफ्ट पॅरोटिड ग्लँड. जर खालच्या बाजूला एका वेगळ्या अँगलने जर आपण थोडंसं बघितलं, देन यू कॅन सी हियर हे सब मँडिब्युलर आणि सब लिंग्वल ग्लँडसुद्धा तुम्हाला दिसत. तर लेफ्ट आणि राईट सब मँडिब्युलर, आणि टंगच्या खाली हे सब लिंग्वल आहे, मँडिबलच्या खाली हे सब मँडिब्युलर आहेत. तर लोवर जॉ जो तुम्हाला जो दिसतोय तो मँडिबलचा, इज इट क्लिअर, तोही आपण या ठिकाणी रिमूव्ह करूयात. परंतु टीथ, हे प्रत्येक टीथ रिमूव्ह करून आपल्याला आयसोलेट करून बघता येतं, इज इट क्लिअर. पण सध्या आपण एक दोन टीथ या ठिकाणी इन्सिजर्स वगैरे काढूयात. हा ओरल म्युकोसा, हे इन्सिजर आणि कनायन्स वगैरे टीथ तुम्हाला माहितीच आहेत की या ठिकाणी दिसत आहेत, तर हे टीथसुद्धा आपण सेपरेट करू शकतो. हा जो जिंजिवा आहे, जो गमबोन, तोही आपण या ठिकाणी रिमूव्ह करूया. हा ठिकाणी टंग तुम्हाला खालच्या बाजूला दिसेल तुम्हाला क्लिअर. ओके, तर हा जिंजिवा जो आहे तो आपण रिमूव्ह करूयात. हे बघा, बाकीचे तुम्हाला सलायवरी ग्लँड्स जे दिसत आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी हे बघा, टंगचा जो काही रिजन आहे तो आपल्याला यामध्ये बघायचा आहे. हा लेफ्ट सब मँडिब्युलर ग्लँड आहे,
जो मँडिबलच्या खाली होता हा राईट सब मँडिबुलर ग्लँड, हे रिमूव्ह करूया आपण. हे सब लिंग्वल ग्लँडसुद्धा रिमूव्ह करूयात. अँड हे जे आहे ते पॅरोटिड ग्लँड ते सुद्धा या ठिकाणी आपण रिमूव्ह करूयात. सगळं थोडक्यात आपण डिसेक्शन करत आहोत, प्रॅक्टिकली डिसेक्शन करत आहोत. हा जो टंग सरफेस आहे ओके, तो या ठिकाणी पहा, या ठिकाणी बॉटम त्याचा तुम्हाला दिसत आहे. आता हॅवॉइड बोनसुद्धा खाली दिसत आहे, इज इट क्लिअर? तो हा व्हाईट बोन आपण स्केलेटनमध्ये हा एक बोनसुद्धा मोजतो. हा थायरॉइड कार्टिलेजच्या वर असतो, इज इट क्लिअर? आणि त्याच्या खाली हा थायरॉइड ग्लँड आहे. ओके, एंडोक्राईन सिस्टमच्या वेळेला आपण सगळे ग्लँड सेपरेटली शिकणारच आहोत. ओके, आता ही एक सिरीज असणार आहे, व्हिडिओ सिरीज. तुम्ही नक्कीच याला प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी मी. आणि बाकीचे इयरचा आणि आईचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे, हे सगळं स्केलेटनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हार्टचं स्ट्रक्चर जिथे बघणार आहोत ओके, तेही पंपिंग ॲक्शन करत असताना, ॲनिमेशन होत असताना त्याचं आपण ॲनॅटॉमी पाहणार आहोत. म्हणजे ॲनॅटॉमी आणि फिजिओलॉजी एकाच वेळेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो लेट इट बी नाऊ, दिस इज अबाउट हिअर व्हॉट वी कॅन से द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, यानंतर आपण जे आहे थोडेसे लंग्सचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण पाहूया, लंग्सचा पार्ट कसा असतो तो, इज इट क्लिअर? तर हे सगळं आपण जर काढलं तर तुम्हाला इथं लंग्सचे लोब्स दिसतील बघा या ठिकाणी. ओके, लेफ्ट इन्फेरियर लोब वगैरे दिसत आहे. सो दिस इज अबाउट, आपण या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केलेटन सिस्टीम आणि सर्व जवळजवळ सिस्टीम्स, फिजिओलॉजी, ॲनॉटॉमी ह्युमनची खास करून आपण 4D मॉडेल सायम्युलेशनच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, सो इन ऑर्डर टू स्टडी दॅट आपण आज काय काय शिकलो याची समरी थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. हे बघा, सगळ्या चारी डायमेन्शननं तुम्हाला हे बघायला मिळत आहे. शेवटचं एकदा बघा, हे ऑल्फॅक्टरी जे काही लोब्स आपण म्हणत होतो, ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट, ऑल्फॅक्टरी बल्ब, तुम्हाला या ठिकाणी येलोविश कलरचं जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी हे काही सायनसेस आहेत, इथमॉइड सायनसेस आपल्या ब्रे जे हेडमधील तेही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. सो दिस इज अबाउट हिअर धिस. आता या ठिकाणी आपण पाहूया एक एक मस्क्युलर सिस्टीम काढून पाहूया. सो आपण समरीमध्ये अगोदर काय केलं, मस्क्युलर सिस्टीम काढली, स्केलेटल सिस्टीम काढली, सर्क्युलेटरी सिस्टीम काढली, ॲलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण यामध्ये रिमूव्ह करूयात, रेस्पिरेटरी सिस्टीम आपण रिमूव्ह करूयात, इज इट क्लिअर? देन सर्क्युलेटरी सिस्टीम जे ब्लड वेसलची सिस्टीम आहे ते सुद्धा हळूहळू या ठिकाणी रिमूव्ह करूयात. तर हे सगळं टोटली रिमूव्ह केल्यानंतर फक्त आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय मिळतं ते आपल्याला या ठिकाणी पाहूयात. ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण रिमूव्ह करूयात या ठिकाणी. द सर्क्युलेटरी सिस्टीम अँड नर्वस सिस्टीमचा पार्ट आता राहिलेला आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीमसुद्धा दिसते. नाव पेरिफेरल नर्वस सिस्टीमसुद्धा आपण म्हणजे नर्व जे आहेत ब्रेनपासून आणि स्पायनल कॉडपासून निघणारे ते सुद्धा या ठिकाणी रिमूव्ह करूयात. अँड देन जस्ट ब्रेन अँड स्पायनल कॉड, त्याचं व्हेंट्रल सर्फेस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, तुम्ही त्याचा डॉर्सल सर्फेससुद्धा बघितलेला आहे. सो दिस इज अबाउट टुडेज 4D सायम्युलेशन व्हिडिओ सिरीजमधला पहिला हा व्हिडिओ आहे, नवीन चॅनल आहे, याला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.